कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक आणि प्राचीन वारसास्थळं आहेत. ही वारसास्थळं जपण्यासाठी तसंच त्यांचं संरक्षण होण्यासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रख्यात आर्किटेक्ट आणि हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांनी केलं. कोल्हापुरात भारतीय इतिहास संकलन समितीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान प्राचीन वारसास्थळामध्ये जिल्ह्यातील आणखी 3 स्थळांचा समावेश होण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील प्रख्यात प्रिन्सिपल अमरसिंह राणे यांचा स्मृतिदिन दरवर्षी भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीनं विविध उपक्रमांनी संपन्न होतो. राणे यांचा 10वा स्मृतिदिन कोल्हापुरात नुकताच संपन्न झाला. यानिमित्तानं भारतीय इतिहास संकलन समितीच्या वतीनं प्रख्यात आर्किटेक्ट आणि हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांचं हेरिटेज वास्तूचं संरक्षण आणि संवर्धन या विषयावर व्याख्यान पार पडलं. यावेळी बोलताना अमरजा निंबाळकर यांनी हेरिटेज वास्तूंच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अस्तित्वात असणाऱ्या नियमांची आणि कायद्यांची माहिती दिली. हेरिटेज समितीकडून या नियमांचं काटेकोर पालन व्हावं असा आग्रह हेरिटेज समितीचा असतो, मात्र काही वेळा राजकीय व्यक्ती आणि प्रशासनाकडून घाईघाईनं निर्णय घेतले जातात. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हेरिटेज वास्तूंच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निधीची तरतूदही केली जाते, पण हा निधी मंजूर होत असताना हेरिटेज समिती सदस्यांबरोबर चर्चा होणं गरजेचं आहे असं मत निंबाळकर यांनी व्यक्त केलं. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील वारसा स्थळांच्या यादीत कोल्हापुरातील आणखी 3 स्थळांचा समावेश व्हावा यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय अशी माहितीही अमरजा निंबाळकर यांनी दिली. भारतीय इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष बी डी खणे यांचंही भाषण झालं. यामध्ये त्यांनी देश विदेशातील वारसास्थळासंबंधी असणाऱ्या नियमावलींची माहिती दिली. यावेळी प्राध्यापक शशिकला सरगर, नीला जोशी, जयसिंह राणे, भाग्यश्री अध्यापकर, किशोर दीक्षित, उमाकांत राणिंगा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.